बंजारा टायगर ने थेट आरोप केला की आमच्या आणि शासनाचा या कुंभशी काही एक घेणं देणं नाही, हा संतांचा आहे, परत रिपीट करतो, संतांचा आहे, धर्मजागरण मंचाचा आहे, समाजाच्या वतीनं होतो आहे। धर्मजागरण मंचाने आम्हाला खूप चांगली मोठी मदत केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून समाजाच्या चांगल्या जे धर्माला मानणारी लोक आहे, समाजाला धार्मिकतेला मानणारी लोक आहे, त्यांच्या सगळ्या संघाच्या सहयोगाने हा कार्यक्रम होतो आहे। धर्मजागरण मंचने नियोजन केलेलं आहे आणि हे बघा, जेव्हा भी धर्मासाठी एक मोठ्या समाजासाठी जर मोठा कार्यक्रम घ्यायचा असेल तर कोणाचं तरी आपल्याला मदत हवी असते। धर्मजागरण मंचने हा सगळा पहिला आपल्या पत्रिकेवर आले, समन्वयक म्हणून धर्मजागरण मंच आपल्या पत्रिकेवर ऑलरेडी आपण टाकलेलं आहे। काही जणांचा असा आक्षेप आहे की यामध्ये भाजप आणि आरएसएसचा पुढाकार आहे म्हणूनच हा कुंभ केला जातो, त्यात गिरीश महाजनांचं थेट नाव घेता येते। तो त्यांच्या विषय, माझा विषय आरोप करते त्याला ते जबाबदार। मी सांगितलं ना की गोदरीमध्ये लबाणा समाजांचे जे गुरु महाराज होऊन गेले चंद्रसिंग बाबा, त्यांनी त्यांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आहे आणि त्यांचे मूर्ती स्थापना आहे चंद्रबाबांची आणि धोंडीराम बाबा, आणि चंद्रबाबा हे गुरु नानक देवजींशी कनेक्टेड आहे, ती ही खूप मोठी परंपरा आहे। लबाणा समाजाचा खूप मोठा धार्मिक कार्य हा असतो, तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम मोठा झालेला आहे, समाज एकत्र आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लबाणा समाज असेल, बंजारा समाज असेल, बंजारा समाजामधली जी पोटजाती आहे ते सगळं एका ठिकाणी यावं। या कार्यक्रमाचा उद्देशच आहे की समाज बंजारा समाजामधले जेवढाही जाती आहे त्यांनी एकत्रित येऊन, आम्ही दूर जे गेलेले आहे एकत्रित येऊन आम्ही चांगल्या गुणा गोविंदाने आमची संस्कृती विकास ह्या माध्यमातून आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मी एकदाने असे प्रत्येक वेळेस बोललो आहे की धर्मजागरण मंचने आणि समाजातली प्रमुख घटकांनी आम्हाला हा व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे, ह्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन होतं आहे। शासनाची भूमिका काय आहे या कुंभामध्ये? शासनाचा विषय नाही, मी सांगतोय ना, शासनाची इथं भूमिका नाही आहे या ठिकाणी। महाराष्ट्राच्या वतीने खर्च केला जातोय असा आरोप बंजारा समाजाच्या काही नेत्यांनी केलेला, त्याबाबत टेंडर काढले गेले, निविदा काढले गेले, ते त्यांनी दाखवावं, त्यांनी करावं। आमचा फक्त धार्मिकतेशी संबंध आहे, राजकीय अशी आमचा काही एक संबंध नाही। पण त्यांनी जे आरोप केलेले आहे की बाबा काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांचं पोट भरण्यासाठी हा कुंभ आयोजित केले, मी नाही बोलू शकत त्यावर, सॉरी, हा माझा विषय नाही, मला कुंभबद्दल विचारा। जामनेरमध्ये याच्या विषयी एक विरोध करण्यात आलेला होता, त्यावर मोर्चा देखील काढण्यात आला होता। काही बंजारा समाजाच्या काही शिक्षणाच्या मागण्या असेल किंवा त्यांच्या जमिनीची मागण्या असेल त्या पूर्ण न झाल्यास तर अनेक लोकांनी या मंचावर येऊ देणार नाही आहे। तो त्यांचा विषय आहे, कुंभाशी आणि याच्याचे हा नियोजन संतांनी केलेला आहे, म्हणून इथं कोणा पार्टीचा पक्षाचा कुठं घेणं देणं नाही आहे, हा समाजाचा कार्यक्रम आहे, संतांचा कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम आहे, म्हणून त्यांचा कुठंच विषय येत नाही। त्याला प्रमुख अतिथी कोण राहणार? प्रमुख अतिथी म्हणून सगळे संत मंडळी आहे, राजकीय व्यक्तींचा मी 29 पर्यंत आमच्या संतांचा कार्यक्रम आहे, कुंभ संतांचा आहे, समाजाचा आहे। धन्यवाद। काय सांगाल, काय पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, मूळ उद्देश काय या कुंभाचा आणि त्याची गोदरीमध्ये असल्याचं कारण? अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा व लबाणा नायकडा समाज कुंभ याचा मुख्य उद्देश आहे भारतभर विखुरलेल्या बंजारा समाज आणि नायकडा समाज, लबाणा समाज आणि उपजाती यांना सगळ्यांना एकत्रित करून आम्ही सगळे आमची इतिहास, आमचा भारतीय बंजारा समाजाचा इतिहास, पेहराव, संस्कृती, हमारी संस्कृती, हमारी विरासत हे याचं प्रदर्शन व्हावं आणि आम्ही सगळे एका ठिकाणी येऊन आमचे काय पेराव होते, आमचं काय नृत्य होतं, आमची संस्कृती काय होती हे जपण्यासाठी ह्या माध्यमातून समाजातून एक समाजाला चांगली दिशा देण्यासाठी भारतभरातून प्रमुख संतांची उपस्थिती आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला चांगली दिशा मिळावी, समाजाचं चांगलं भलं व्हावं, समाजाला योग्य दिशा मिळावी, दिशा चांगली मिळाली तर त्यांना दशा चांगली होईल, ह्या माध्यमातून ह्या कुंभाचं आयोजन केलेलं आहे आणि या कुंभाच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनम्र आवाहन करेल की आपण सगळ्यांनी ह्या कुंभामध्ये या आणि ह्या कार्यक्रमाचा एक भाग होऊन
ह्या कार्यक्रमाचं एक एक प्रत्यक्ष दर्शन होऊन आम्ही ह्या कुंभामध्ये एक साक्षी म्हणून की हा खूप छान कार्यक्रम आहे आणि ह्या आमच्या पवित्र संतांच्या सानिध्यामध्ये होतो आहे आणि समाजाला एक चांगली दिशा मिळावी या उद्यात भावनेने आम्ही इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वांनी ह्या कार्यक्रमामध्ये आपलं कोणत्याच प्रकारचं भेदभाव वगैरे वगैरे सगळं मिटवून या कार्यक्रमामध्ये या आणि ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन समाजाला चांगली दिशा देण्यासाठी आपलं सगळ्यांचं सहयोग मिळावं. जय श्रीकृष्ण, जय शिवाला. महाराज, पोहरादेवीचं महत्त्व कमी करण्यासाठी हा एक उपक्रम राबवला जातोय असं सुद्धा आपल्यातलेच काही जण सांगतायत. या कार्यक्रम ह्या अखिल भारतीय हिंदू गौर बंजारा व लबाणा नायकडा समाज कुंभाचे जे अध्यक्ष आहे ते स्वतः पोरागडचे गादीपतीच आहे, तर त्याच्या अस्तित्व संपवण्याचा विशेष कुठे येतो? हा एका समाजाचा किंवा एका कोणाला कमी लेखण्याचा विशेष नाही आहे. ते पुरागडचे पूर्ण संत ह्या कार्यक्रमाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि ते स्वतः खेड्यापाड्यांवर जाऊन धर्मजागरण करून समाजाला एकत्रित करण्याचं काम पुरागडचे सगळे संत महंत करताय. 8 तारखेला ते सगळे इथं येऊन गेले, ध्वजारोहण करून गेले, म्हणून हा विषयाचा काही एक संबंध नाही. बंजारा टायगर आणि बंजारा ब्रिगेडने याला समाजाची दिशाभूल करून हा कुंभ आयोजित केला जातो असं दोघांनी आरोप केला. महाराज, या ठिकाणी म्हटलं गेलंय की बंजारा समाजाचा गोधरीपासून काहीही संबंध नाही, तिथे का हा कुंभ?